नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी 120 शब्द प्रति मिनिटचे डिक्टेशन घेणार आहोत. बी रेडी, स्टार्ट. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्यांनी आज रोजी हा ठराव मांडून त्यावर भाषण करताना असे मुद्दाम सांगितले की हा ठराव मांडण्याच्या पाठीमागे कोणतेही राजकारण नाही. शिक्षणाचा एकंदर दर्जा सुधारावा आणि त्याकरिता शिक्षकांना चांगली चांगली पाठ्यपुस्तके निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळावे एवढाच उद्देश या ठरावाच्या मागे आहे, असे ते म्हणाले. ठराव मांडण्याच्या पाठीमागचा हा जो हेतू त्यांनी सांगितला त्यांच्याशी मी स्वतः सहमत आहे, परंतु मला प्रामुख्याने एक गोष्ट या सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यावयाची आहे की माध्यमिक शिक्षणासाठी पाठ्यपुस्तके निर्माण करीत असताना माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयातील प्राध्यापक हीच मंडळी मुख्यत्वे करून या कामात भाग घेत असतात. अर्थात पाठ्यपुस्तक निर्मितीची सध्याची जी पद्धत आहे ती सर्वसामान्य शिक्षकांनी तितकीशी परवडणारी नाही हे मला कबूल आहे, कारण ही पुस्तके छापून घेण्यासाठी पहिल्या प्रथम जो खर्च करावा लागतो तो सर्वसामान्य शिक्षकांना परवडण्यासारखा नसतो. परंतु सन्माननीय सदस्यांनी आपल्या ठरावात जी योजना सुचविली आहे तिच्यामध्ये देखील ही अडचण आहेच, तेव्हा त्यांच्या योजनेमुळे त्यांचा हेतू साध्य होईल असे मला काही वाटत नाही. त्यांच्या योजनेमुळे शासनावर काही प्रमाणात आर्थिक बोजा पडेल व शासन तो उचलण्यास कचरेल अशी शंका त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. परंतु ही शंका त्यांना कोणत्या कारणामुळे आली हे मला तरी खरोखर समजत नाही. सध्या सरकार शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करीत आहे आणि शिक्षणासारख्या कल्याणकारी कामासाठी आणखी काही खर्च करावा लागला तरी तो करण्यास हे सरकार कधीच मागे पुढे पाहणार नाही. नामदार अर्थमंत्री माझ्या बाजूलाच बसले आहेत आणि ते माझ्या म्हणण्याला पुष्टी देत आहेत जसे मला वाटते. तेव्हा प्रश्न खर्चाचा नसून ठरावात नमूद केलेल्या योजनेमुळे त्यांच्या मनातील आणि त्याचबरोबर सरकारचाही हेतू साध्य होऊ शकेल किंवा नाही हा आहे. शिवाय ही योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्याच्या बाबतीत अनेक व्यावहारिक अडचणी आहेत व त्याच मी आता सन्माननीय सदस्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली अडचण अशी की माध्यमिक शिक्षणाचा जो अभ्यासक्रम आहे त्यात जवळजवळ 96 विषयांचा अंतर्भाव आहे. या सर्व विषयांची पाठ्यपुस्तके निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या ठरावात नमूद केल्यानुसार स्पर्धा आयोजित करणे हा एक फार मोठा अवाढव्य असा प्रयोग होईल व तो व्यवस्थित पार पाडणे हे एक अतिशय कठीण व जिकिरीचे असे काम होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विषय असे आहेत की फारच थोडे विद्यार्थी ते विषय घेतात. या विषयांची पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यास प्रकाशक बहुधा तयार नसतात, कारण त्यांचा खप अतिशय कमी असतो आणि त्यामुळे त्यातून आर्थिक प्राप्तीची फारशी आशा नसते. याच कारणासाठी चांगले लेखकही ती पुस्तके लिहिण्याच्या भरीस पडत नाहीत. त्यामुळेच सध्या या विषयांची जी पुस्तके आहेत ती फारशी चांगल्या दर्जाची नाहीत. म्हणून प्रथम याच पुस्तकांच्या निर्मितीच्या बाबतीत ही योजना अंमलात आणावी असा आग्रह काही लोक